आदरणीय साहेबांच्या राजकारणाबद्दल समाजकारणाबद्दल अनेक जण चर्चा करतात. या चर्चेत अनेक अभ्यासक साहेबांचे विश्लेषण त्यांच्या पद्धतीनं करतात. एक मात्र खरे की महाराष्ट्राचं राजकीय सामाजिक सांस्कृतिक कुठलंही क्षेत्र असू देत प्रत्येक क्षेत्रावर आदरणीय साहेबांच्या कार्याचा विचारांचा ठसा आहे. साहेबांची नोंद घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास लिहिता येणार नाही हे पवार साहेबांचं मोठेपण आहे. आदरणीय साहेब हे देशाच्या राजकीय सामाजिक साहित्यिक क्रीडा आणि सांस्कृतिक विश्वात आख्यायिका बनून राहिले आहेत. साहेबांच्या व्यक्तिमत्वाला हिमालयाची उंची आणि सह्याद्रीचा भक्कमपणा, त्यांच्या राजकारणातला मुत्सद्दीपणा, विकासाची दूरदृष्टी, अहोरात्र कष्ट करण्याचा स्वभाव, राजकारणाबरोबरच इतर क्षेत्रातला सहज वावर, अशा अनेक गोष्टी आपण जवळनं पाहिलेल्या आहेत. सर्वांकडं बारकाईनं लक्ष देणं, सगळ्यांना संस्कार देणं, सामाजिक जाणीव देणं, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रोत्साहन देणं केवळ आम्हालाच नाही तर राज्यातल्या लाखो युवकांना साहेबांनी ताकद बळ प्रोत्साहन देऊन समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं, प्रेरणा दिली. तुमच्या माझ्यासारख्या लाखो करोडो तरुण साहेबांच्याकडे आधारवण म्हणून बघतात, समाजासाठी योगदान देतात. हे सगळेजण आपण पाहतोय. आदरणीय साहेब म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे तर ज्ञानाचं अनुभवानं समृद्ध जागतिक विद्यापीठ आहे. ही माझी आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची दृढ श्रद्धा आहे. राज्यातल्या सर्वात तरुण काँग्रेस अध्यक्ष, सर्वात तरुण मुख्यमंत्री असे अनेक विक्रम साहेबांच्या नावावर आहेत. साहेबांनी नुकतीच राजकीय सामाजिक जीवनाची 60 वर्ष पूर्ण केली. वयाच्या 81व्या वर्षीही राज्यातल्या कोट्यवधी तरुणांच्या हृदयातला नेता, गळ्यातील तैत बनून राहण्याची जादू साहेबांनी करून दाखवली. आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना ते सर्वार्थानं आदर्श आहेत. ह्या गोष्टी आपण सगळेजण पाहतोय. माझ्या आधी पण अनेक मान्यवरांनी भाषणं केली, त्यांनी त्यांचे विचार मांडले. मी प्रांताध्यक्षांचं पण भाषण बघत होतो, ऐकत होतो, आपण सगळेच ऐकत होतो. त्यांनी सांगितलं की आता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येकाने आपापल्या गावात जायचं आणि गावात जाऊन बसायचं. एक चांगला उपक्रम त्यांनी सांगितलेला आहे. फक्त ते सांगत असताना माझ्या मनात एवढंच आलं की जे जे आपापल्या गावामध्ये पहिल्यांदा पहिल्या शनिवारी जाणार आहेत, कृपा करून तुमचं गाव सरपंच तरी तुमच्या विचाराचा असावा एवढा तरी प्रयत्न करा. नाहीतर बरेच पुढारी देशाचं राजकारण करतात, राज्याचं राजकारण करतात, गावचा सरपंच त्याचं कधी ऐकत नाही. अशी त्याची अवस्था कृपा करून होता कामा नये असं मला नम्रतापूर्वक आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे. मी खरं तर आज काय बोलायचं माझ्या पुढं प्रश्न आहे. मला जास्त काही कुठलं सुचत नाही, पण मी एकंदरीतच माझ्या राजकीय सामाजिक जडणघडणीत साहेबांचे संस्कार, त्यांच्या सहवासातून मिळालेल्या विकासाच्या दृष्टीचा फार मोठा वाटा आहे. आदरणीय साहेबांची विकासाची दूरदृष्टी, दुर्दम्य इच्छाशक्ती, मुत्सद्दीगिरी, संकटातही घट्ट पाय रोवून उभं राहण्याची वृत्ती ही माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांची प्रेरणा आहे. समाजाचा, राज्याचा आणि देशाचा विकासाचा ध्यास आदरणीय पवार साहेबांच्याकडून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. आदरणीय साहेब हे आपली सर्वांची प्रेरणा, स्फूर्तीदायी शक्ती आहे. आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.